नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट किंवा होल्डिंग कंपनीचा एक छोटासा क्वेश्चन पाहणार आहोत। कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होल्डिंग कंपनी कशाला म्हणायचं आहे, तर होल्डिंग कंपनी म्हणजे कोणती कंपनी, अ कंपनी हू होल्ड मोर दॅन 51% शेअर्स ऑफ अनादर कंपनी। किती तर 81%पेक्षा जास्त शेअर्स जे दुसऱ्या कंपनीचे विकत घेते त्याला होल्डिंग कंपनी असं म्हणायचं आहे। तर सबसिडरी कंपनी कशाला म्हणायचं आहे, ज्या कंपनीकडे त्यांचं भाग भांडवल फक्त 49% आहे त्याला सबसिडरी कंपनी म्हणतात आणि याला होल्डिंग कंपनी असं म्हटलं जातं। ओके, तर याचा एक क्वेश्चन, छोटासा क्वेश्चन आपण पाहणार आहोत। तुमच्या स्क्रीनसमोर क्वेश्चन ठेवतो, ठीक आहे। तर या ठिकाणी पाहू शकता क्वेश्चन, एच लिमिटेड परचेस्ड, की एच लिमिटेड परचेस्ड एच लिमिटेड परचेस 200 शेअर्स ऑफ एस लिमिटेड। एच लिमिटेडनं काय केलं आहे, 200 शेअर्स परचेस केलेत, कुणाचे तर एस लिमिटेडचे, ॲट अ टोटल कॉस्ट ऑफ रुपीज 24,000 रुपयाला काय केले त्यांनी, एस लिमिटेडचे 200 शेअर्स परचेस केलेले आहेत। ऑन 31 December 1987 विच डेट देअर बॅलन्स शीट वेअर ॲज फॉलो, आणि त्यांची बॅलन्स शीट या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। एच लिमिटेडची बॅलन्स शीट बघा, शेअर कॅपिटल सांगितले, जनरल रिझर्व सांगितले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सांगितले, सन्ड्री क्रेडिटर सांगितलेत। 1,000 रुपयाचे 100 रुपये याप्रमाणे 1,00,000 रुपये शेअर कॅपिटल आहे, जनरल रिझर्व 20,000 आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000 आहे, सन्ड्री क्रेडिटर्स 30,000 आहे। त्याच्यानंतर एच लिमिटेडची असेट साईड बघा, सन्ड्री असेट 1,36,000 आणि दुसरी कोणती असेट आहे यांच्याकडे, ही असेट पहा, तर यांच्याकडे जी असेट आहे या ठिकाणी पाहू शकता काय केले त्यांनी, शेअर्स इन एस लिमिटेड, एस लिमिटेडचे शेअर्स विकत घेतलेले आहेत 100 शेअर्स 100 रुपयाचा एक, याप्रमाणे 24,000 रुपयाला त्यांनी 200 शेअर्स विकत घेतलेले आहेत। ओके, या एस लिमिटेडचे त्यांच्याकडे टोटल शेअर्स किती आहेत, 300 पैकी यांनी 200 विकत घेतल्यावर यांच्याकडे किती राहतील, 100 शेअर्स। ओके, तर एस लिमिटेडची बॅलन्स शीट दिली आहे, पहा 300 शेअर्स आहेत, 300 पैकी ऑलरेडी इथं 200 यांनी विकत घेतलेत। त्याच्यानंतर जनरल रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सांगितले आणि सन्ड्री क्रेडिटर्स सांगितलेलं आहे, असेट सांगितलेले आहेत 40,000। ओके, मग आता काय करायचे आपल्याला, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट म्हणजे या दोघांची कंबाईन बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायची आहे। ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला रेशो काढून घ्यावा लागेल, कशाचा तर मायनॉरिटी मेजॉरिटीचा। म्हणजे काय, तर एस लिमिटेडचे किती एच लिमिटेडनं शेअर्स विकत घेतलेत, 200 शेअर्स, यांचं कॅपिटल किती होतं हे बघा, ह्यांच्याकडे होतेच 300 शेअर्स, 300 शेअर्सपैकी यांनी जर 200 शेअर्स विकत घेतले असतील तर यांच्याकडे किती शिल्लक राहिले असतील, 100 शेअर्स। रेशो काढून घेऊया आणि क्वेश्चन सॉल्व करूया बेटा। हे घ्या, रेशो काढण्यासाठी लक्षात ठेवा मायनॉरिटी मेजॉरिटीचा रेशो आपण काढूया सगळ्यात अगोदर। तर पहिली वर्किंग नोट म्हणा, रेशो कसा काढायचा, तर सबसिडरी कंपनीचे दुसऱ्या कंपनीचे टोटल शेअर्स किती आहेत, 300 शेअर्स आहेत, टोटल शेअर्स किती आहेत 300, त्यापैकी किती शेअर्स होल्डिंग कंपनीनं विकत घेतले, 200 शेअर्स एच कंपनीनं विकत घेतली आहे। मला सांगा, 300 पैकी जर 200 शेअर्स विकत घेतले असतील तर आता एस लिमिटेडकडं किती शिल्लक राहिले असतील, 300 पैकी यांनी 200 विकत घेतले, 300 पैकी जर 200 यांनी विकत घेतले तर यांच्याकडं फक्त 100 शेअर्स विकत राहिले असतील, 100 शेअर्सच राहिले असतील। म्हणजे सबसिडरी कंपनी का म्हणतात, तर यांच्याकडे जेवढे कॅपिटल होतं त्याच्यापैकी निम्म म्हणण्यापेक्षा 75% कॅपिटल ह्यांनीच विकत घेतलं, 200 शेअर्स विकत घेतले, आता राहतात किती यांच्याकडे, फक्त 100 शेअर्स। रेशो काढा, हे शून्यकट, हे शून्यकट, हे शून्यकट, हे शून्यकट, रेशो किती आला, 2:1, 2:1, म्हणजे होल्डिंग कंपनीसाठी 2 तर सबसिडरी कंपनीसाठी 1, हा अंकाला रेशो आला आपला 2:1 म्हणा किंवा 1:2
टू म्हणा, काही फरक पडत नाही. मायनॉरिटी म्हणजे जे कमी आहे ते, आणि मेजॉरिटी म्हणजे जे जास्त आहे ते. मेजॉरिटी कुणाकडे आहे? सबसी आपल्या होल्डिंग कंपनीकडे आहे, म्हणून त्याला मेजॉरिटी म्हणायचं आहे, आणि ज्याच्याकडे कमी शेअर्स आहेत त्याला मायनॉरिटी शेअर्स असं म्हणायचं आहे. रेशो सगळ्यांना लक्षात आला? ओके, मग रेशो लक्षात आला तर पुढं काय करायचं? तर पुढं जे आहे दोघांची आपल्याला कंबाईन बॅलन्सशीट बनवायची आहे. कंबाईन जर बॅलन्सशीट बनवायची असेल तर एस लिमिटेडमधले काही आयटम आपल्याला घ्यावे लागतात आणि काही आयटम सोडून द्यावे लागतात. काही आयटम म्हणण्यापेक्षा हे शेअर कॅपिटल आपण 200 घेतलं तर फक्त 200 शेअर्सच आपण घ्यायचे, बाकीचे घ्यायचे नाहीत. 100 त्यांचे ठेवून द्यायचे. मग जर 200 शेअर्स घेतलं तर जनरल रिझर्व म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच आहे तेसुद्धा. प्रॉफिटसुद्धा 1800 2 घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. प्रॉफिट अँड लॉस हे सुद्धा वाटायचं, बाकीचं सोडून द्यायचं. म्हणजे सबसिडरी कंपनीचे कोणते 3 आयटम घ्यायचे? तर शेअर कॅपिटल, दुसरं जनरल रिझर्व, आणि तिसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पहिलं शेअर कॅपिटल, दुसरं जनरल रिझर्व, आणि तिसरं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, एवढंच घ्यायचं, बाकीचं काही घ्यायचं नाही. चला वर्किंग नोट नंबर 2, वर्किंग नोट नंबर 2 तयार करूया. काय म्हणायचं आहे? चार्ट कंट्रोल, चार्ट ऑफ कंट्रोल काय म्हणायचं आहे, कोणकोणते आयटम घ्यायचे आहेत सबसिडरी कंपनीचे इथे लिहायचे, त्याची टोटल अमाऊंट. मायनॉरिटी म्हणजे आपण जो रेशो काढला होता 2:1, मायनॉरिटी म्हणजे जे कमी आहे ते म्हणजे 1, आणि मेजॉरिटी म्हणजे जे जास्त आहे ते 2. ओके, तर सबसिडरी कंपनीचे कोणकोणते आयटम घ्यायचे आता परत एक वेळेस तुम्हाला दाखवतो. सबसिडरी कंपनीचे कोणकोणते आयटम घ्यायचे, तर सगळ्यात अगोदर शेअर कॅपिटल घ्यायचं, जनरल रिझर्व घ्यायचं, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचं ॲज इट इज. 30,000, 1800 आणि 1200 या वर्किंग नोटमध्ये टाकून द्या. घ्या इथं शेअर कॅपिटल किती आहे? शेअर कॅपिटल या ठिकाणी पहा, शेअर कॅपिटल 30,000, सबसिडरीचं पाहतो आहे आपण. त्याच्यानंतर पुढं आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व किती आहे? जनरल रिझर्व आहे या ठिकाणी 1,800. त्याच्यानंतर पुढं काय आहे? जनरल रिझर्व झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ॲज इट इज घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स सबसिडरीचं 1,200. ओके, 1,200 घेतलं. चला मग आता हे 3 आयटम या 2:1 या प्रमाणामध्ये किंवा 1:2 या प्रमाणामध्ये वाटून घ्यायचे. 1 द्यायचा सबसिडरी कंपनीला, 2 अंक घ्यायचा आपण. मग याचं 30,000 व मल्टिप्लाय करा. 30,000 गुणाकारामध्ये 1/3 आणि 2/3 जर वाटलं तर येईल 10,000 आणि 20,000. लक्षात आलं नाही तर इथं दाखवतो तुम्हाला करून. 30,000 गुणाकारामध्ये पहिला अंक 1, भागाकारामध्ये 1 आणि 2 या दोघांची बेरीज 3. मग करा कॅल्क्युलेट. 3 × 3 10,000 इथं आलं. त्याच्यानंतर दुसरा अंक घ्या. 30,000 गुणाकारामध्ये हा 2 अंक, दुसरा 2 आणि 2 अंकाची बेरीज 1 + 2 = 3. 3 × 3 = 3 10 × 2 = 20,000 मेजॉरिटीला. त्याच्यानंतर 1800 वाटून द्या. 1800 जर वाटून दिलं तर 600 आणि 1200 येऊन जाईल. 600 आणि 1200. त्याच्यानंतर 1200 वाटून द्या, इथे येईल 400 आणि 800. सेम 1:2 या प्रमाणामध्ये वाटून द्या. 1800 गुणाकारात 1, भागाकारात 3. 1800 गुणाकारात 2, भागाकारात 3. ओके, 2:1 या प्रमाणामध्ये डिवाईड करून टाका. त्याच्यानंतर पुढं काय करायचं? तर आता मग पूर्वीची बॅलन्सशीटकडे यायचं आणि सगळं अगोदरच्या बॅलन्सशीटमधलं एच लिमिटेडच्या ॲज इट इज आपण मेन्शन करायचं आहे. हे बघा, एच लिमिटेडची बॅलन्सशीट जशास तशी कॉपी पेस्ट करा. शेअर कॅपिटल जेवढं होतं 1,100,000 रुपयाचा 1, याप्रमाणे 1,00,000 ॲज इट इज घ्या कन्सॉलिडेटेड बॅलन्सशीटमध्ये. शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल किती होतं त्यांचं? शेअर कॅपिटल या ठिकाणी 100 रुपयाचा 1, याप्रमाणे 1,000 शेअर्स किती होते? 1,000 शेअर्स
शंभर रुपयाचा एक याप्रमाणे 1,00,000। त्याच्यानंतर पुढचा आयटम त्यांचा काय होता, एच लिमिटेडचा, याचे स्क्रीनशॉट घ्या वाढून। पुढचा आहे जनरल रिझर्व, त्याच्यानंतर आहे या ठिकाणी एच लिमिटेडचं पाहतोय आपण। जनरल रिझर्व आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहे। ज्या पद्धतीनं सगळेच्या सगळे आयटम या ठिकाणी आपल्याला घ्यायचे, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सन्ड्री क्रेडिटर्स, ॲज इट इज घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ते लायबिलिटी साईडला टाकून द्या। जनरल रिझर्व, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स। जनरल रिझर्व किती आहे, जनरल रिझर्व आहे 20,000, 20,00,000। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे, 10,000, 10,00,000। सन्ड्री क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा, सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत ते सन्ड्री क्रेडिटर्स दोघांचे घ्यायचे, इथं एच लिमिटेडचे 30,000 आणि यांचे 7,000, हे बघा एस लिमिटेडचे, इथले 30 आणि इथले 7, दोघांची बेरीज घ्या, कारण हा जो आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स आपण चार्ट ऑफ कंट्रोलमध्ये घेतलेला नाही। ओके, 30,000 अधिक 7,000, 37,000 सन्ड्री क्रेडिटर्स घ्या टोटल। 30 अधिक 7 37,000। नेक्स्ट लायबिलिटी झाली, असेट साईडला काय करायचं, ॲज इट इज असेट पेस्ट करायच्या सगळ्याच्या सगळ्या सन्ड्री असेट्स। मग सन्ड्री असेट ह्याच्या 1,36,000 आणि याच्या 40,000 दोघांची बेरीज घ्या। जे चार्ट ऑफ कंट्रोलमध्ये आयटम आहेत तेच फक्त घ्यायचं नाही, बाकीचे सगळे दोघांची टोटल करायचे, दोघांनाही दोन्ही बॅलन्स शीटची टोटल करायची। जे चार्ट ऑफ कंट्रोलमध्ये आपण घेतलं शेअर कॅपिटल, हे पहा इथं चार्ट ऑफ कंट्रोलमध्ये, हे शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे सबसिडरीचे, हे आयटम फक्त घ्यायचे नाहीत, बाकी जेवढे आयटम आहेत सगळ्यांची टोटल करायची दोन्ही बॅलन्स शीटच्या, एच आणि एसची। ओके, तर मग इथं सन्ड्री असेट एचच्या आहेत 1,36,000 आणि एसच्या आहेत 40,000, दोघांची बेरीज करा, येऊन जाईल टोटल असेटची संख्या तुमच्याकडं किती आली, 1,76,000 सन्ड्री असेट। सन्ड्री असेट्स ओके 1,76,000, 1,76,000। आता लक्षात घ्या फक्त एक गोष्ट, काय करायचं आता, मायनॉरिटीचा कॉलम जो आहे हा कॉलम, मायनॉरिटीचा कॉलम ॲज इट इज उचलायचा आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला ट्रान्सफर करायचा, ॲज इट इज उचलायचा आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला पाठवून द्यायचा, असेट साईडला, काही करायचं नाही, ॲज इट इज उचला मायनॉरिटी म्हणा बॅलन्स शीटच्या असेट साईडला, सॉरी लायबिलिटी साईडला, सॉरी लायबिलिटी साईडला म्हणा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, लायबिलिटी साईडला टाकून द्या ॲज इट इज मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून, मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे, मायनॉरिटी 1/3 आहे, ॲज इट इज सगळे आयटम जशास तसे, शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जशास तसे, शेअर कॅपिटल, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज इट इज। शेअर कॅपिटल किती आहे मायनॉरिटी 10,600 आणि 400, 10,600 आणि 400 मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणून 10,000-11,000 लिहून ठेवा इथं आउटरला लायबिलिटी साईडच्या। आणि मेजॉरिटी कॉलमची टोटल ॲज इट इज उचलायची आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला टाकून द्यायची, बॅलन्स शीटच्या असेट साईडला पाठवून द्यायची। ओके, पण पाठवून देत असताना एक ॲडजस्टमेंट करायची, काय तर या ठिकाणी जेवढी काय परचेस प्राईस होती आपली क्वेश्चनमध्ये, क्वेश्चनमध्ये किती होती परचेस प्राईस आपण पाहू शकतो, हे 200 शेअर्स बघा इथं आपण टोटल कॉस्ट किती रुपयाला ते शेअर्स घेतले 24,000, या 24,000 फक्त मायनस करायचं आहे मेजॉरिटी कॉलम। ओके, ते 24,000 मायनस करा, मेजॉरिटी कॉलम लिहा क्रेडिट इथं असेट साईडला, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा, चार्ट ऑफ कंट्रोल किंवा कॉस्ट ऑफ कंट्रोल म्हणा, कॉस्ट ऑफ कंट्रोल
2/3 आहे मेजॉरिटी, काय करायचे, परचेस प्राइस जेवढी होती शेअर्सची, परचेस प्राइस ऑफ शेअर्स किती होती टोटल क्वेश्चनच्या वर सांगितलं होतं 24,000, त्याच्यामधून हा मेजॉरिटीचा कॉलम मायनस करा. संपलं, ॲज इट इज तो कॉलम उचला आणि लेस करा. लेस हे बघा 20,000, 1,200 आणि 800 ॲज इट इज घ्या. शेअर्सची फेस व्हॅल्यू म्हणा किंवा शेअर कॅपिटल म्हणा, काही जमतं. शेअर्स आहेत 20,000, त्याच्यानंतर जनरल रिझर्व 1,200 ॲज इट इज, 1,200 आणि त्याच्यानंतर हे 800, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 800. ओके, वजा करा, 24,000 20,000 गेले, 4,000 राहिले, 4,000 हे 2,000 गेले, शिल्लक किती राहिले 2,000. या 2,000 म्हणायचं गुडविल. काय म्हणायचं? गुडविल म्हणायचं. हे दुसरं तिसरं काय नाही, बॅलन्स इन फिगर आहे, उत्तर आहे शिल्लक राहिलेलं. ठीक आहे, दोन्ही साईड आपण मॅच करून पहा टोटल बॅलन्स शीटच्या. 1,76,000 प्लस 2,000 1,78,000 येईल असेट साईड, आणि लायबिलिटी साईड जर तुम्ही केली टोटल व्यवस्थितरित्या तर याचीसुद्धा लायबिलिटी साईड येऊन जाईल 1,78,000 रुपीज. किती येईल? 1,78,000 रुपयेच येऊन जाईल. ओके, तर हा होता कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटचा फर्स्ट क्वेश्चन. काय डाऊट असेल तर विचारायचं आहे. थांबूया इथं, नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा क्वेश्चन पाहूया.